परत बळाकी मिरच्याक आणि तुका सरवण मिरच्याक. She injected the blood of Christ into the body of the patient and she waited patiently upon the Lord. आणि जेव्हा त्याने इंजेक्शन मारले ते जाण असले की आपण चालते इंजेक्शन मारिना पण जेजूचे कृत रगत हा त्याच्या कुडीन मारता म्हणून. When she did that his pulse rate was less than 10. आणि जेव्हा याने इंजेक्शन मारून गेले त्यांना त्याचे पल्स रेट जाऊन असले फक्त 10. But she didn't give up the hope. She waited upon the Lord with the prayer and after a few minutes the patient started responding. पण तिचा बवाट आणि भरोसा शेलो म्हणून जाऊक ना आणि किरीत भाषेन जेजूचे ते रावले आणि पातेले आणि त्याने मागे थोडे वक्तान पडले की मनीस किरीत भाषेन जबाब देऊक लागला ओकदा. The pulse rate jumped from 10 to 15, 15 to 20, 20 to 30 like that and she immediately ran to the doctor's room and reported that and the doctor refused to believe that. आणि आस्ते आस्ते किरीत भाषेन ते पल्स रेट जो 10 असले ते 15 झाले, 15 असा ते 20 झाले, 20 असा ते 25 झाले, 25 झाले 30 झाले आणि ते धावून किरीत भाषेन दोतराशी गेले आणि दोतराक सांगले अशे अशे घडले म्हणून. दोतर स्वत म्हणून तयार नसलो. The doctor told no I cannot believe that because the brain death has already happened, how can it can be reversed. And but Sini insisted, doctor please come and see. Well, after Sini is insisting, the doctor came and see that time his pulse rate was almost 50. And dotran kirit bashin sitlan mulle na ye kenaj golong shakona kida ka unzana osle besar osle patient asa jale te morong jay te bore jau shakona pun ye sister and kirit bashin ne te lagin vinoti kele magle yo an pore kida ka ave chela ye gota an teja teja ulone parmane to tinga gelo. After some time the patient opened his eyes and Sini asked him what poison you consumed. He couldn't speak because his throat was very dry and he just show gestures, asked her for a paper and a pen. अंजना तने आपणाचे दोडे उक्ते केले त्यांना ये सिस्टरीन त्याच्या लागे विचारले कसले विक तुवें गेले घेतला पण त्याचा संग झालेला की त्याचा ताळ सुटलेलो पण त्याने दाखवले एक कागद आणि पेन्सिल अडपाक. He wrote the name of the poisonous cyanide. He was a goldsmith. We all know that they use the potassium cyanide for purification of the gold. And there was some problem in the family. So he wanted to end his life, commit suicide. So he consumed that cyanide and that was the case. आणि ताचे त्याने बरोयला ते एक त्याने घेतलेले त्याचे नाव जाण असले सायनाइड आणि आम्ही जाणत तो जाऊन असलेलो एक शेट आणि बंगारची शेट सरना सायनाइड उजा करतात बंगार आहात बंगारची तपासणी करच्याक. तो किरीत भाषेन त्याने ते एक केले आणि याच करा लागून त्याच्या कुटुंबान कसले प्रश्न असले त्याका लागून त्याने घेतले ते. आफ्टर वन अवर ही रिकवर्ड कम्प्लिटली अँड आफ्टर द सम प्रोसिजर्स ही वॉज सेंट बॅक टू होम इन द सेम नाईट इटसेल्फ. आणि एका महिन्यात किरीत भाषेन त्याचा इलाज करून तो एकदम बरो झालो आणि त्या उपरांत तो गार गेलो. सिनी टोल्ड हिम व्हेरी क्लिअरली इट इज जीसस हू सेव्ड यू फ्रॉम द डेथ अँड इन द टाइम शी एक्सप्लेन टू हिम दॅट जीसस इज द ओनली सेव्हियर अँड द सॅल्वेशन अँड फॉरगिवनेस ऑफ सिन्स कम्स ओनली बाय फेथ इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट अवर लॉर्ड अँड सेव्हियर. आणि त्यांना की ए बहिणी सिनी त्याका सांगले तू ओगदान बरो जाऊक ना पण तू बरो झाला फकत जेजू ख्रिस्ताच्या रक्तान कित्याक जेजूच्या ख्रिस्ताच्या नावान ते पोदवी असा. आणि किरीत भाषेन ते ताका सांगूक लागले की जेजू ख्रिस्त जाऊन असा सडवणदार आणि जेजू ख्रिस्ताक पोदवी असा म्हणून. शी टोल्ड द ट्रूथ व्हेरी क्लिअरली दॅट बाय ही देर इज नो need for this man to die because somebody Jesus Christ died on the cross for him in his place. आणि किरीत भाषेन ताणे जे ते सिस्टरीन ताका स्वत सांगले की तुका मोरपाची गरज ना कित्याक तुझे स्वातेन आणि कोणाकलो मेलो आणि तो जाऊन असा सुमे जेजू ख्रिस्त. सो ही एनकरेज हिम टू पुट हिज ऑल हिज ट्रस्ट इन जीसस क्राइस्ट अँड हिज सॅक्रिफिशियल डेथ ऑन द क्रॉस अँड द रिसरेक्शन ऑन द थर्ड डे सो दॅट ही विल लिव फॉर एव्हर इन क्राइस्ट अँड ऑल्सो ही विल बी सेफ इन क्राइस्ट इन दिस वर्ल्ड. तू किरीत भाषेन तिने प्रवचन केले आणि ताका सांगूक लागले जेजू ख्रिस्ता विशी आणि आजे वरवी किरीत भाषेन ती सोदताली की ओ मनीस आपणाचो बवाट फकत जेजू ख्रिस्ताचे दोतलो आणि जेजू ख्रिस्ताचे कर्तव्य अशी. शी टोल्ड दिस यंग मॅन यू गो टू डिवाइन रिट्रीट सेंटर इन केरला वेअर यू हियर लॉट अबाउट दिस मॅन जीसस क्राइस्ट अँड यू कम बॅक आफ्टर हिअरिंग द थिंग्स अबाउट दिस जीसस हू सेव्ड यू. आणि या सिस्टरान किरीत भाषेन ताका सांगले जोरी तो तुका अनेक संपूर्ण ओडूक जाय सुमी जेजू ख्रिस्ता वयर तो डिवाइन रिट्रीट सेंटर केरला वस आणि थंयसर तुका माहिती मेळटली आणि ताचो अनुभव मेळटलो म्हणून. टू वीक्स पास्ट अँड वन अटेंडर केम अँड टोल्ड द सिनी अ शी वॉज वर्किंग द डिफरंट वॉर्ड बाय द टाइम शिफ्ट चेंज
And the attendant told, there is a young man waiting to see you. आणि दोन सोमना उपरांत किरीत भाशेन जो कोण अटेंडंट आसलो तो ह्या सिस्टर अशी आयलो आणि म्हणले कित्याक ते दुसरे वडील नासले कोण एकलो तरणाटो भुरगो तुका सोदूंक आयला. When she went and saw the young man was smiling. He asked her, "Sister, do you remember my face?" And she couldn't recall the face of that young man, but he introduced himself to her that, "I am the one who has been rescued and saved by Jesus' precious blood. When I tried to commit suicide by consuming cyanide, when you injected the blood of Jesus into my body, that blood broke the power of poison and death in my body. And now I believe in Jesus Christ. I have accepted Jesus Christ as my Lord and Savior, and I live for Him." जो एक मनीस रातचे वेळार एक पिवन येसवाचेर आयलेलो सायनाट पिवन आयलेलो आनी तो मोर्चो आसलो तोच मनीस हांव जावन आसा. पूण तुवें जेन्ना बवटान जेजूचे रोगो ते श्रीजीन म्हजे कुडीन घातले तेन्ना म्हाका जिवीत आयलें आनी हांव ता केरीत भाशेन हांवें म्हजे जिवीत जेजू क्रिस्ताक दिलेले आसा. दीस विटनेसिंग एन इन्सिडेंट वॉज पब्लिश्ड इन द Shalom English and Malayalam magazine, and many nuns who are nurses who are working in the hospital, after reading this incident, they also tried this way, and they have seen miracles in the wards when the people in the wards, the power of the blood of Jesus working in the lives of the people. आणि या गुड न्यू विशी केरीत भाशेन शालोम मॅगझिन छापलेले जंयसर जायते जाणां वाचले आणि त्याच्या हॉस्पिटलांत वाड्यांत दुसरे सिस्टर असले ते केरीत भाशेन हे वाचून आपणाचो बवाटूय वाडयलो आणि या बवाटा वरवी केरीत भाशेन दुसऱ्यांक देखून जेजू विशी सांगूंक लागले. माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स, वाय द ब्लड ऑफ जीसस हॅज सो मच पॉवर. मगो चेबाबा बणीनो हांव तुमच्या लागीन विचारूंक सोदता, कित्याक जेजू क्रिस्ताचे रक्तान इतली पदवी आनी शक्ती आसा. द स्क्रिप्चर गिव्स अस आन्सर टू ऑल दीस क्वेश्चन्स अँड क्युरियोसिटी. पवित्र पुस्तक किरीत भाशेन हे सगळे आमचे विचाराक जबाब दिता आनी तो जबाब जावन आसा. हे द ओल्ड टेस्टमेंट द बुक ऑफ लेविटिकस चॅप्टर 17 वर्स 11 सेज. आमकां आदल्या करारांत लवी शास्त्रान 17:11 वरवीन अशें मेळटा. For the life of a creature is in the blood, and I have given it to you to make atonement for yourselves on the altar. It is the blood that makes atonement for one's life. मनशाकलाची जिवीत फकत रक्तान आसा आणि हे रगत हांवें केरीत भाशेन तुमकां दिला पातकाचे फारी मोल मेळच्याक. The life of a creature is in the blood. The word of God says, unchanging God's word says, the life of a creature is in the blood. किरीत भाशेन जोतेबाचे उतर केन्ना बदली जायना निमूळ मुदत जाता ते म्हणटा की मनशाची जीव रक्तांत आसा. इट इज द ब्लड दॅट मेक्स अटोनमेंट फॉर वन्स सोल. आणि हे रगत किरीत भाशेन फारीपण करता आत्म्याचे. द अटोनमेंट, द वन मिनिंग ऑफ अटोनमेंट इज कवरिंग. द स्पिरिच्युअल मिनिंग ऑफ वन मिनिंग ऑफ अटोनमेंट इज कवरिंग. अटोनमेंट म्हणल्यार किरीत भाशेन पांगरप म्हणजे आमी पातक आदारले जाल्यार हे रक्ता वरवी पांगरप जाता. अकॉर्डिंग टू दिस पार्ट ऑफ द वर्ड ऑफ गॉड, युअर लाईफ इज इन युअर ब्लड, माय लाईफ इज इन माय ब्लड, अँड द लाईफ ऑफ एव्हरी क्रिएचर इज इट्स ओन ब्लड. देवाच्या उतरा प्रमाणे केरीत भाशेन आमकां सजमूंक येता की तुजी रगत तुजे जीव तुज्या रक्तान आसा, म्हजो जीव म्हज्या रक्तान आसा आणि दर मनशाचे जीव रक्तान आसा. हिब्रूज चॅप्टर 9:22 सेज, In fact, nearly everything was cleansed with the blood, and without the shedding of the blood, there is no forgiveness. Abraham brale chidi bele baspa no avesur 22:12 roshe mullele asa adle tempa jitle us tu ami te dangtale te jesu che rakt bovi dangtale an jesu che rogot vaun na jala ta ka jivit asche na. Without the shedding of the blood, there is no forgiveness. In fact, the blood played very important role throughout the scripture. ye rogot vauna zalyar kednach jivit melung shakona ni mun boksone melung shakta. In the old testament day, when a person commits a sin according to the laws of Moses, he must offer a blood sacrifice unto the Lord. adle kararan kirit bashina moses tacha somruta parmane konuch patak adalle zalyar tane ek padkulo o men rojin jay taka marpak. Why? Because God is holy, eternally He is holy,
When a person commits sin, he becomes unholy. So the holiness of God cannot tolerate the unholy man. कित्याक लागून घडटा कित्याक देव जावन आसा पवित्र आनी जेन्ना मनीस पातक आदारता तो अपवित्र जाता आनी देवाक अपवित्रपण बिलकुल मानना सो द ब्लड सॅक्रिफायस ऑफर्ड ऑन द ऑल्टर ऑफ द लॉर्ड विल मेक अ कवरिंग ऑफ द सिन्स कमिटेड बाय द मॅन अँड इट विल ऑल्सो हाइड द सिन फ्रॉम द साइट ऑफ द लॉर्ड बट द सिन्स आर नॉट रिमूव्ड जो आता हे वेदीचेर जेन्ना हे मनजातीक माता हे रोगता वर्गी किरीत भाशेन ते पातकाचे धांकोप जाता पूण देवाच्या दोळ्या मुखार हे पातक ना जायना सो द ब्लड सॅक्रिफायस वॉज नीडेड अकॉर्डिंग टू द लॉस ऑफ मोसस टू रिसीव अ टेम्पररी फॉरगिवनेस फ्रॉम द लॉर्ड तर मोसेच्या समृद्धा प्रमाणे ते मनजाची ते रोगताची गरज असलेली ताका फकत एक टेम्पररी बक्षण मेळचा अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर द लाईफ ऑफ अ क्रिएचर इज इन द ब्लड युअर लाईफ इज इन माय इन युअर ब्लड माय लाईफ इज इन माय ब्लड आणि पवित्र पुस्तका प्रमाणे किरीत भाशेन मनशाचे जीव या रक्तान आसा तुझो जीव तुझ्या रक्तान आसा म्हजो जीव म्हज्या रक्तान आसा फॉर एक्झाम्पल इफ आय एम लिव्हिंग इफ आय वर लिव्हिंग इन द ओल्ड टेस्टमेंट डे जरी तर आदले कराराच्या दिसांनी जियेतालो जाल्यार सो इफ आय हॅव कमिटेड सिन आय हॅव टू ऑफर अ ब्लड सॅक्रिफायस ऑन द ऑल्टर ऑफ द लॉर्ड एज अ रिमिशन फॉर माय सिन्स आणि जरी तर हांवें एक पातक गाताले जाल्यार किरीत भाशेन हांवें बेट करूं जाय एक मन जातीची म्हज्या पातकाचे बक्षण म्हाका मेळचा से बाय पेईंग 5000 रुपीज आय बॉट अ शीप अशें म्हणून ह्या एक 5000 रुपये हारी करून हांवें एक मेंढराक हाडलो सो I am now taking the sheep or the lamb to the priest of the temple and I'm telling him I have committed sin this is a sin offering so please offer the sacrifice on the altar of the lord and kirit bashin te yadnikashi hoyta ani o mendro ani madle sheli vasan aun teja atin galta ani mutta ave patak dala ani ech kanak lagon ave ye ji betavni keleli asa I'm talking about the old testament day in the new testament day Testament day, the blood sacrifices are not needed. आओ उलेता फकत आदले करा विषयी या नवे करारांत असली रक्ताची बलिदानाची गरज ना सो नाउ द प्रीस्ट रिसीव द एनिमल ही टाइज द लेग्स ऑफ द एनिमल एंड प्लेस द एनिमल ऑन द ऑल्टर ऑफ द लॉर्ड व्हिच इज ऑलरेडी प्रिपेयर्ड एंड नाउ ही कट्स द हेड ऑफ द एनिमल तो आता याद नाही किदें कोता तवे मेंढऱ्याच्या ओशेलेच्या पायां बांधता आणि वेदीचे धोता आणि आता मागीर सुरी घेऊन किरीत भाशेन ते मेंढऱ्याची तोकली कापता वन्स द एंटायर ड्रॉप ऑफ ब्लड इज ड्रेन्ड आउट फ्रॉम द बॉडी ऑफ द एनिमल द प्रीस्ट डिक्लेअर्स द सॅक्रिफाईस इज ओव्हर आणि जेन्ना ताजे अख्खे रगत सगळे रगत बून बून रगत ताचे बायल जाले उपरांत किरीत भाशेन याज्ञिक म्हणटा आता हे बलिदान सोंपले माय डियर सिस्टर्स एंड ब्रदर्स लिसन केअरफुली मगाचे बाबा बहिणो तुमच्या लगीन हांव मागता चोत्राईन ऐकात द व्हॅल्यू ऑफ द सॅक्रिफाईस ऑफर्ड ऑन द ऑल्टर ऑफ द लॉर्ड इज इक्वल टू अ लॅम्प ऑर अ शीप जो बलिदान किरीत भाशेन जो पेटवणी केली वेदीचेर जावन आसा मोल एक मेंढऱ्याचे नाजाले शेलीचे विच इज इक्वल टू 5000 रुपीज बिकॉज 5000 रुपीज वॉज स्पेंड टू बाय द शीप ऑर द लॅम्प आणि त्याचे मोल 5000 बराबर असा कित्याक 5000 त्या लागले ते मेंढर घेऊच्या विच इज ऑल्सो इक्वल टू द ब्लड ऑफ द लॅम्प ऑर द शीप बिकॉज द स्क्रिप्चर सेज इन लेविटिकस चॅप्टर 17 वर्स 11 द लाईफ ऑफ अ क्रिएचर इज इन द ब्लड सो द व्हॅल्यू ऑफ द सॅक्रिफाईस ऑफर्ड ऑन द ऑल्टर ऑफ द लॉर्ड इज इक्वल टू अ शीप equal to 5000 rupees equal to the sheep's blood because the life of the sheep was in its blood ani kirit bashin ame poetat zo vedicher yadnikacha atin tel mendra dilelo to tajo valor javna sa ek mendra barabar ani mendra che valor javna sa te rakta barabar kitak enche rakot kirit bashin tane betavni keli ani ya raktacho valor javna sa tacho patkacho valor now my dear sisters and brothers look at the crucifix of calvary मगाच्या बाबाबरी किरीत भाशेन या क्रुसिफिक्शनाचेर तुम्ही नदर घालात जीसस वॉज क्रुसिफाईड ऑन द क्रॉस फॉर यू अँड मी जेजू ख्रिस्ताक किरीत भाशेन कुर्साचेर मारलेलो तुका आणि माका लागून ही इज द सन ऑफ गॉड ही इज द मॅन ऑफ गॉड ही इज गॉड हिमसेल्फ तो जाऊन असा देवाचा पूत तो जाऊन असा मनशाचा पूत तोच जाऊन असा देव
We have the Holy Trinity, God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आमका पवित्र त्रित्वी आसा, बाप पुत्र आणि पवित्र आत्मा. Without Father, Son, and Holy Spirit cannot exist. Without the Son, Father and Holy Spirit cannot exist. Without the Holy Spirit, Father and Son cannot exist. तो बाप विरेत पुत्र जीवू शकना आणि पुत्र विरेत आत्म्यान जीवू शकना. तो तिन्ही एकदम महत्त्वाचे, तिन्ही एक साथ एक बराबर असून जाय. Three different distinctive personalities, but one God. तीन वेगळे वेगळे मनुष्यपण पण एकच देव. सो जीसस इज गॉड हिमसेल्फ. तो आजच्या वर आमका गमन घेता की जीसू ख्रिस्त जाऊन असा देव. नाउ लुक एट द क्रूसिफिक्स ऑफ कॅल्वरी द वॅल्यू ऑफ द ब्लड जीसस शेड ऑन द क्रॉस इज इक्वल टू द वॅल्यू ऑफ जीसस लाइफ इटसेल्फ. आणि किरीत भाषेन त्या कुर्साचे नदर मारात आणि पळयात जेजून जितले रगत वावयले ताचो वालोर जाऊन आसा जेजू बराबर. बिकॉज द स्क्रिप्चर सेज द लाइफ ऑफ अ फ्लेश इज इन इट्स ब्लड. कारण पवित्र पुस्तक आमका सांगता की मनशाचो जीव ताचे रक्तान आसा. एंड द लाइफ ऑफ जीसस वॉज इन हिज ब्लड. आणि जेजूचे जीव ताचे रक्त नसले. बिकॉज जीसस इज सन ऑफ गॉड, गॉड हिमसेल्फ, द लाइफ ऑफ गॉड वॉज इन द ब्लड ऑफ द सन ऑफ गॉड. कारण जेजू जाऊन आसा देवाचो पूत आणि देऊच, तो ताचे जीवित जाऊन असले त्याचे रक्तान. सो द वॅल्यू ऑफ द ब्लड शेड ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी इज इक्वल टू द वॅल्यू ऑफ द गॉड्स लाइफ इटसेल्फ. आणि जो रगत त्याने ते वेदीचेर खुर्साचेर वावयला त्याचे रक्ताचे बालवर मोल जाऊन असा ताच्या बराबर. गॉड्स लाइफ इज इटर्नल लाइफ अँड एव्हर लास्टिंग लाइफ. सो द पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस इक्वल टू द इटर्नल लाइफ ऑफ गॉड. देवाचे जीवित जाऊन असा सासनिक. जो रगत त्याने वावयला ते जाऊन असा सासनिक, त्याचं वालवर जाऊन असा सासनिक. हालेलुया, 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 हालेलुया. दॅट्स द रीझन when we speak about the blood of Christ, when we meditate on the blood of Christ, the demons will tremble, the powers of darkness will bow down, the sicknesses will be healed, and the bondages will be broken, because the power of the blood of Christ carries the life of God. आणि याच कारणाक लागून जेव्हा आम्ही जेजूच्या रक्ताविषयी उलयतात तेव्हा सैतान ताच्यान उभो राहूंक जायना. सैतान खांबता, कित्याक जेजूच्या रक्तान किरीत भाशेन जेजू ख्रिस्ताचो जीव आसा. वेअर अबाउट द ब्लड ऑफ जीसस इज स्पोकन द स्पिरिट ऑफ गॉड विल ऑल्सो स्विंग इन टू एक्शन विथ द फायर अनॉइंटिंग एंड मिरेकल्स एंड साइन्स एंड वंडर्स. आणि थंयसर जेजूच्या रक्ताचे प्रवचन चलता, थंयसर पवित्र आत्मा किरीत भाशेन सगळी ताची शक्तीन आणि पदवीन आसा त्या जाग्यार आणि उजयान तो तेंका भरूंक आणि पिकोवंक सोदता. बिकॉज टू रिडीम द लॉस्ट मॅनकाइंड टू back to himself, God used the blood of his son Jesus Christ. kitak jo munis bigalele an pois gele tanga porot apnashi aachak devan kirit bashin tacha putak ani tacha raktak uzar kele. Jesus blood is a central theme of God's plan of redeeming the mankind back to himself. जेजूचे रगत जाऊन असा एक मुखेली विषय जो किरीत भाषेन देवाची येवजणी प्रमाणे आमची सोडवण जावच्या. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेजू कारगा. इन द बुक ऑफ रिव्हलेशन चॅप्टर 12 वर्स 11 सेज. प्रकाशनीच्या पुस्तकान 11:12 अशें म्हणलेले आसा. दे ओवरकेम सैटन बाय द ब्लड ऑफ द लॅम्ब and by the word of their testimony. tani satan achin zoit veli kirit bashin jesuche raktan antache utrache gawain. when we read the book of revelation chapter 12 verse 7 onwards, we can understand the background of this meaning of the scripture. जेव्हा आम्ही प्रकाशनीचे पुस्तक आम्ही वाचतात त्यांना प्रकाशनीच्या 12 किरीत भाषेन आमकां ताचे विषय किती आणि हेतू किती ते आमकां मेळू शकता. वॉर ब्रोक आउट बीन हेवन बिटवीन टू पॉवरफुल किंगडम्स. द वन किंगडम वॉज कॉल्ड द किंगडम ऑफ लाईट, वेअर गॉड द फादर, द सन अँड द होली स्पिरिट, द होली ट्रिनिटी, लॉर्ड्स एंजल्स अँड यू अँड आय आर द मेंबर्स. द अदर किंगडम वॉज कॉल्ड द किंगडम ऑफ डार्कनेस, वेअर द सैटन वॉज लीडिंग. आणि अशें आमकां थंयसर मेळटा की सगळ्या राज्यांत एक झूज पेटले, झूज कमेस जाले आणि झूज जावन आसलेले सुर्गींचे राज ओ सुर्गींचे राज्याचे दूताशी आनीक नुस्तें आत्म्याचे दूताशी ओ सैतानाशी जो जावन आसा कालोकाचे राज आणि दुसरे आसलेले उजवाडाचे राज. द वॉर वेंट ऑन फॉर थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ इयर्स विथआउट एनी चेंज, बट सडनली देर हॅपन्ड अ चेंज वेन they introduced Archangel Michael and all the thing, introduced the blood of the Lamb of God. Satan was defeated by the blood of Jesus.
आणि या झूज वसत वसत रावले वसत वसत रावले पूण जेन्ना मायकल आर्कएंजल आणि ताणें केरीत भाशेन जेजूचे रगत वापुरले तेन्ना ताचे उतर तेन्ना सैतानाक हार मानूंक पडले अँड वर्स 11 सेज व्हेरी क्लियरली दे ओवरकेम सैटन बाय द ब्लड ऑफ द लॅम्ब अँड बाय द वर्ड ऑफ देअर टेस्टिमनी आणि केरीत भाशेन या प्रकाशाच्या पुस्तकान आमकां सांगतात की त्यांनी केरीत भाशेन सैतानाचेर जैत व्हेले जेजूच्या रक्तान आणि ताच्या उतरान वेन दे इंट्रोड्यूस टू पॉवरफुल वेपन्स सैटन अँड हिज आर्मी कुडंट स्टँड दे वर डिफीटेड द फर्स्ट वेपन वॉज द ब्लड ऑफ जीसस द सेकंड वेपन वॉज द वर्ड ऑफ गॉड अँड द टेस्टिमनी ऑफ द वर्ड ऑफ गॉड आणि या दोन्ही होडकांत हतियारां जेन्ना त्याने वापरले आणि पहिले हतियार जाऊन असा जेजूचे रगत आणि दुसरे हतियार जाऊन असलेली ताची उतराची गवाय हे दोन्ही उतरां त्यांनी दोन्ही हतियारां वापरले त्यांना सैतानाक कसलीच पदवी आणि शक्ती नसली त्यांच्या मुखार उभे राहून माय डियर ब्रदर अँड सिस्टर वेन वी यूज द ब्लड ऑफ जीसस इन अवर लाईफ वेन वी यूज द वर्ड ऑफ गॉड इन अवर लाईफ नो ब्लॅक मॅजिक कॅन स्टँड नो विचक्राफ्ट कॅन स्टँड नो चार्म्स कॅन स्टँड नो स्पेल कॅन stand everything will be destroyed by the blood of Jesus and by the power of the word of God and magacha baba banina chetna ami katrin ani tir jesus che raktan and jesus che utran tacha goye odishi ami ubi rahle zalar koi satana koslich podvi na koslich adhikarna amche rezus korcha today many christians are worried and afraid about black magic and witchcraft but I want to tell you the truth the author of the black magic and witchcraft satan was defeated of years ago on the cross by the blood of Jesus by the word of God आयज केरीत भाशेन जायते आमी क्रिस्ती लोक येवजणीक पडलेले आसा हांव चिंतात आनी निराशी जातात आनी म्हणटात हेणे म्हाका कितें केलां आनी तेणे म्हाका कितें केलां कुठे देवाशी वचून हें केलां पूण हांव तुमकां सांगूंक सोदतां जेजूच्या रक्तान आनी जेजूच्या उतरान केरीत भाशेन सैतानाक हारलां आनी कसली ताची नारी बुडयो आमकां लागचे ना माय डियर ब्रदर अँड सिस्टर आवर बॉडी इज द टेम्पल ऑफ द होली स्पिरीट अँड द स्पिरीट ऑफ द वन हू डिफीटेड सैतान ऑन द क्रॉस द स्पिरीट ऑफ द वन who defeated the death on the cross that the spirit of the one who rose from the dead on the third day is abiding in you through the holy spirit magacha baba barino kirit bashin jo atma jesus ko purno jivan kelo jo atma मरणाचेर जैत व्हेला तेचे मरण तेचे आत्म आमचे भितर आसा जाल्यार आमकां कसलीच भिरांत आनी जास्ती आसूंक फावना इफ यू रिकग्नायज दीस ट्रूथ दॅट यू युअर बॉडी इज द टेम्पल ऑफ द होली स्पिरीट अँड जीसस इज अबायडींग इन यू रिमायनिंग इन यू डॉलिंग इन यू अँड यू आर अबायडींग इन यू रिमायनिंग इन यू अँड नो पॉवर ऑफ डार्कनेस कॅन स्टँड अगेन्स्ट यू बिकॉज द विक्टर विल डिफीट द पॉवर्स ऑफ डार्कनेस फॉर यू फॉर द ग्लोरी ऑफ द फादर आणि हे एक सत तुम्ही बरे भाशेन जाणा जाल्यार की तुमची कूड जावन आसा देव मंदीर पवित्र आत्म्याचो आणि ताचो आत्मो तुमचे भितर जियेता म्हजे मगाच्या भाव भयणो हांव तुमकां कात्रेन सांगता सैतानाची कसलीच पदवी तुमची राज चलोवंक शकना कित्याक जेजूच्या रक्तान आणि ताच्या उतरान सैतानाची हार झालेली आसा नाऊ वी आर गोईंग टू अडोर द लॉर्ड इन द ब्लेसेड सॅक्रमेंट आता किरीत भाशेन या सतीस्म सॅक्रमेंटान आम्ही जेजूक भुजूया आणि त्याका अर्घन दिवया वी अंडरस्टूड दॅट द ब्लड ऑफ जीसस कंटेन्स द लाईफ ऑफ गॉड हे आमकां आता सजमणी मेली की जेजूचे रक्तान जेजू ख्रिस्ताची खुद जीव तांतू आसा हिब्रूज चॅप्टर 10 वर्सेस 28 टू 31 सेज एनी वन हू कमिट सिन अगेन्स्ट द सन ऑफ गॉड विल बी फॉरगिवन बट एनी वन हू सिन अगेन्स्ट द ब्लड ऑफ जीसस our god will take vengeance on him kirit bashin oshe mullele asa konuch munsha puta oire patok adalle zalyar te patok tanka boksotele pun konuch jesuchya rakta oire patok adata zalyar te patok kedich bokshechana I'm reading it for you hebrews chapter 10 verses 28 to 31 says ani velar kirit bashin hau tumka vachta hebron barele chine vel vachpan 10:28 to 31 volven anyone who rejected the law of moses died without mercy on the testimony of two or three witnesses jo kon mosesache samrutak nakarta don gavay mode taka kirit bashin moron yetele how much more severely do you think a man deserves to be punished who has trampled the son of god underfoot who has treated
as an unholy thing the blood of the covenant that sanctified him and who has insulted the spirit of grace. आणि जुवितोरी या मोजेच्या समृत आम्ही बिघडले झाल्यावर त्यांका इतले मरण आणि कास आसतली झाल्यावर कितली कास आसची ना जेन्ना जेजूचे रगत आम्ही निर्फळ करतात आणि बेपरवा करतात आणि आमच्या पायाच्या कालार मोस्टोकतात आणि पवित्र आत्म्याक किरीत भाशेन आम्ही अक्कमान करतात कित्याक ताचे रगत जाऊन आसा पृथ्वीचे आणि पवित्र. फॉर वी नो हिम हू सेड इट इज माइन टू अवेंज आय विल रिपे अँड अगेन the Lord will judge his people. It is a dreadful thing to fall into the hands of the living God. कारण परदेव म्हणता हांव मनशाचे बदलो घेतलो तुम्ही बदलो घेई नका पण हांव तुमकां सांगता की एकदम भिरांकूळ मनशाच्या जेजूच्या कास्ती फर्मणा भितर सरच्याक. माय डियर ब्रदर्स एंड सिस्टर्स एनीवन हू इन्सल्ट्स स्पीक अगेन्स्ट द ब्लड ऑफ जीसस इज सिनिंग अगेन्स्ट गॉड. And the God will take vengeance on such people. So kana jesuche rakta ka akman kota to dubava virit ullem patok adata kitak to devacher arol ar hasa. For Godhead, the blood of the Son of God is a sensitive issue, sensitive point, sensitive matter. Kitak jesuche rogot zauna sab bau 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 olle molache ust. We all know that from the Gospel of Mark chapter 3 verse 28 that the blasphemy against the Holy Spirit shall not be forgiven either in this world or the world to come. Makuche shubataman tisra vesor 28 olven kirit bashin amka melta sugli patkam boksung shakta pun pavitra atmyacher ad kon patak data teke na tanga boksone aschena ya kalar ani jo kal yeuncho asatantu. Because God is very sensitive about his Holy Spirit, similarly God is also very sensitive about the blood of his Son Jesus Christ. Kidaka devaka itli chotray ani चोत्राय आणि मोल असा पवित्र आत्म्याक तेच पोरी केरीत भाशेन ताच्या देवा जेजूच्या रक्ता वरवीं ताका अधिक मोल आणि चोत्राय असा. दॅट अनकरप्टेबल ब्लेमिशलेस सिनलेस होली ब्लड ऑफ जीसस वी आर रिसिविंग एव्हरी डे थ्रू द युकरिस्ट. जो दाग नसलेले रगत जो ताका कसलोच गुन्यांव ना तसले रगत पवित्र रगत जो दिसपोटी आमकां इगोर्जमात सोयक दिता जेन्ना कुमिनाच्या वेळार ते आमी शिवच्या. जीसस स्पोक वेरी ओपनली दॅट अनलेस यू ड्रिंक द ब्लड ऑफ द सन ऑफ गॉड ईट द फ्लश ऑफ द सन ऑफ गॉड यू विल नॉट हॅव इटर्नल लाईफ इन यू. जेजून किरीत भाशेन हे शिकवण आमकां दिली तूं मनशा पुत्याचे रगत पियेना जाल्यार आनी ताचे कूड तुमी शेवनात जाल्यार तुमकां जिवीत आसचे ना. अकॉर्डिंग टू द लॉस ऑफ मोसेस ड्रिंकिंग ऑफ द ब्लड इज अ क्राईम, ड्रिंकिंग ऑफ द ब्लड इज अ सिन, वायलेशन ऑफ द गॉड्स वर्ड. मोसेसाच्या स्मृता प्रमाणे कसले रगत पियप ओर रगतान आमी किदें शेवला जाल्यार ते जावन आसा पातक कित्याक स्मृताचेर आड आसा. बट जीसस रिट्रेटेड एंड एम्फसाइज्ड अगेन एंड अगेन यू मस्ट ड्रिंक माय ब्लड, यू मस्ट ईट माय ब्लड, देन ओनली यू विल हॅव इटर्नल लाइफ एंड ऑन द लास्ट डे आय विल रेज यू अप फ्रॉम द डेड. पण केरीत भाशेन जेजू आमकां सांगता ताची कूड आमी शेवना जाल्यार ताचे रगत आमी पियेना जाल्यार आमकां जिवीत आसचे ना आनी निमाण्या दिसाक आमी पूर्ण जीवन जावचे ना. Romans chapter 6 verse 23 says that the wages of sin is eternal death. रमकारांक बरयले चिरी वेलवाच 523 वयवन अशें म्हणलेले आसा पातकाचे परिणाम जावन आसा मरण. When a person commits sin, the eternal death will be following him and there is no power on the earth that can overcome the eternal death of a person. जेन्ना एक मनीस पातक आदाता तो सासनीक मरण ताचेर आसतले आनी खंयच्या मनशान खंयच्या पदवीन ताका सांबाळूंक जायना. टू ओवरकम द इटर्नल डेथ वी नीड द इटर्नल लाईफ, बट द इटर्नल लाईफ इज ओनली विथ अ गॉड. आणि हे सासनीक मरण मरण आमकां ना जावच्याक चुकच्याक आमकां सासनीक जिविताची गरज आणि हे सासनीक जिवीत फकत हे सासनीक रक्तान आसा. सो गॉड इन हिज इन्फिनिट विस्डम अँड नॉलेज ही put the eternal life of God into the blood of his Son Jesus Christ and he sent him into the world, and Jesus Christ who carried the eternal life of God in his own blood, and when he died on the cross he allowed the eternal life of God to come out of his blood to the world.
आणि हेच कारणाक लागून देवान किरीत भाशेन ताच्या वट्ट्या जनवायेन तेणे हे देव आपणाचे रगत जेजू क्रिस्तान घातलेले आसा. आणि जेजू क्रिस्तान किरीत भाशेन ह्या संवसारान येऊन हे रगत ताणें वेदीचेर व्हांवयले कालवारीचे दोंगरार. आणि हे रगत किरीत भाशेन आसा जेजू क्रिस्ताचे जीव. And that whoever drinks the blood of Jesus, the eternal life of God in that blood will come in contact with our soul and spirit, thereby transferring the eternal life of God into our soul and spirit. And God will identify those people on the last day, and they will rise up from the dead to, so that we will be with the Father in heaven through Christ our Lord. And yen jedna rogot ami shevta tenna pavitra kain kirit bashin ami Jesu Christa to jiv ami shevtat. Ani dubav veret ye shevle mhatokos amka sasnik jivit asele. Ani shevtache disa kirit bashin Jesu amka देव आमकां पूर्ण जीवन करतलो. सो टू रिसीव द इटर्नल लाइफ ऑर लाइफ एवरलास्टिंग ऑर सैल्वेशन इट इज very very important for you and I to drink the blood of Christ and eat the flesh of Christ by faith. तो हे सासनीक जिवीत आमकां मेळच्या खातीर एकदम म्हत्वाचें आनी एकदम गरजेचें पवित्र कायन आमी जेजू क्रिस्ताचे रगत शेवच्याक आनी जेजूचे क्रिस्ताचे कूड खावपाक. God has instituted the sacrament of Eucharist through His Son Jesus Christ, and when we take part in the Eucharistic celebration, when we receive the Holy Communion in faith, we are receiving the body and blood of Jesus Christ containing the eternal life of God. आणि किरीत भाशेन आमकां देवान असो एक दिलेलो आसा जो दर मिसाचे बेटेक जेन्ना आमी हाजीर जातात हे जेजूच्या रगतान आनी कुडीन आमी शेवूंक. तर हे शेवल्या उपरांत आमकां किरीत भाशेन जेजू क्रिस्ताचे जीव आमचे भितर येता. तर हे आमी सगळें कोतात तें जेन्ना मिसाक आमी येता तेन्ना हे रगत आमी शेवता तेन्ना ही कूड आमी खाता तेन्ना आमी एकदम चौकशी करूंक जाय आमच्या जिवितान आनी पवित्र कायेन आमी हे शेवूंक जाय. दीस इटर्नल लाइफ ऑफ गॉड दॅट वी रिसीव्ड थ्रू द होली युक्रिस्ट will overcome the eternal death so that we escape the eternal condemnation of hell by faith. ये बवाटान जेन्ना आमी रगत पियेतात आनी कूड शेवतात तेन्ना मगाच्या भावा भयणीनो आमकां कात्री आसा जो सासनीक मरणांतल्या आमकां आमी निवारतात. देव आमकां निवारता आनी आमकां सासनीक जिवीत भासयता. नाव वी आर गोईंग टू डू द अड्रेशन नाव माय डियर सिस्टर एंड ब्रदर. When we are worshiping the Lord in truth and spirit, remember this is the broken body of Christ. He has been broken to give you and me life, to save you and me from the eternal condemnation of death. आणि या वेळार किरीत भाशेन जेन्ना हे सतिस्म सक्रमेंतान आमी ह्या उंड्याच्या खुडक्याक नमस्कार करूंक वयता तो जावन आसा जेजू क्रिस्त तुजे खातीर म्हजे खातीर एक डॉक्टर उंडो कसो जावन वेदीचेर आयलेले आसा ताची मोडलेली बिगडलेली कूड आसा. आनी जेन्ना आमी ताका नमस्कार करता आत्म्यान आनी स्वतान दुबावा विरे जेजू क्रिस्त आमकां आशिर्वादान भरतलो आनी ताचे रगत आमचेर आसतलो. Jesus instituted this sacrament to pass his eternal life to you and me. आणि जितले पावटी आम्ही मिसाचे भेटयता हाजीर जाता तेन्ना आणि जेजूची कूड आम्ही शेवता आणि जेजूचे रगत आम्ही पियेता तेन्ना आम्ही चिंतूंक जाय सदांच ह्या गोडणे वरवी ह्या रगता वरवी ह्या कुडी वरवी किरीत भाशेन देवान आमकां ह्या जिवितांतले व्हरून सासनीक जिवितांत घातला म्हणून. दीस इज द विस्डम ऑफ द लॉर्ड. हे जावन आसा जाणवाय देवाची. हालेलुया 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 हालेलुया. लेट अस नील डाउन बिफोर द लॉर्ड एंड वर्शिप हिम. सगळ्यांक आपल्या गोपान आमकां आपयता. जे रगतान तो आमकां पांगुरतलो. जे उतर आमी आयकलां ते उतर आमच्या काळजांनी रोमूंक एक एकल्याक आपल्या रगतान आमकां धुवन काडटलो. ह्या जेसूक पळोवन आमी सुकल्या त्या देवी घालून ताका आमी नमन. आपल्या जेजू
कितलो खुशाल पवित्र आत्मा ताज्या रक्ताची समजणी आमकां मेळ्ळ्या देखून ताज्या रक्तान आमचो भवार्थ घोड जाला देखून येस सुमयाक आमी तूंच म्हजो रोसणार तूंच म्हजो दोनी म्हूण आमी काळजासान गावन ताका आमी वाखाणया यू आर माय रेफ्यूज यू आर माय लॉर्ड सगळ्या काळजांतल्यान ताका नमान दिवया आमी Yes, Lord. Your blood, you are speaking blood. The blood that speaks for mercy and forgiveness. The blood that speaks for healing love. The blood that speaks for peace and reconciliation. The blood, you are hallelujah. 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 Jesus, Jesus, hallelujah. Hallelujah, 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 sugri vakani, yeva vakta chiduchamida, hallelujah, 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 hallelujah. Kain to so bow Abel Queen Satan Rogot Magavulo Martha. Abel Chinudo Rogot Jesus Deva Kodavulitari. Did Bashir Babana Jesus Rogot Bapa Kodavulita? I'm Chenis Santon Magangnoi. I'm the vengeance young. आमच्या पातकांची सूद घेवंक जाय पूण आमकां बक्षणें मागूंक आमकां केरी भशेन भलायकी दिवंक Lord, let me ask you this, let's see, the Lord Jesus.
बोक्षिले देखून हे पवित्र गत आम्ही सगळी आमचे घेऊया. हालेलुया 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 हालेलुया. द ब्लड ऑफ जीसस पवित्र गत आमका नितळ करता. हो जागो पवित्र करता. हो आल्तार पवित्र करता. एक एका मनशाचे मन खारीज आणि खून नितळ करता. तुझे पवित्र गत सगळ्या बाबा मैलाचेर आसा. हालेलुया 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 हालेलुया. जेजूचे रक्तान जेजूचो जीव मुजेर आसा. तेजे रक्तान म्हाका नितळ केला. म्हजे मन धुवन काढलेले आसा. सर्वेस्परा आमच्या मोगडा बापा, ह्या प्राचीन काळाचे स्मरमणेन जेजूच्या कोश्टा मरणाचे आनी पुनर्जिवंतपणाचे पुरबेंत भक्तीन आनी दबाज्यान वांटो घेवंक आमी तयार जाता. तर पास पुर्वेचो पूर्ण